बघा पारखी साहेब, तुमच्यासारखा मी नाहीये. म्हणून साहेबांनी अशी ताकीद दिली की पारखीला पुन्हा या घरात घ्यायचं नाही. समजलं? तुम्ही जाऊ शकता. काय बोलतोस तू? मला जायला सांगतो इथून? अरे मी पारखी आहे आणि तू मला असं सांगतो तिथं जाय? पारखी तू इकडे. नमस्कार सर. काय काम? तेच विचारायला आलो साहेब, काही काम आहे का? कसलं काम? आणि या घरामध्ये कशाला आला? जे घरचंच काम आहे ना साहेब, म्हणून घरीच विचारायला आलो. कसलं काम घरचं? साहिल साहेबांचं लग्न आहे ना, म्हणजे घरचंच कार्य ना साहेब. हो घरचं कार्य आहे, पण ते पवारांच्या घरचं, माझ्या घरचं कार्य आहे. तुमचा काय संबंध? असं का म्हणता साहेब? साहेब मी मीठ खाल्लंय हो तुमचं या घराचं, आणि नवऱ्या मुलाला तर अगदी एवढा असताना पासून मी खांद्यावर वाढवलाय. कसं काय होतं? त्यामुळे साहेब लग्न कार्य म्हटलं की बरीच कामं असतात आणि माणसं कमी असतात, म्हणून मदतीला आलो काही पत्रिका लिहिणं वगैरे. नाही वाटून झालेत. तरी बाजार हाट, कामावर देखरेख, 1760 कामं असतात ना साहेब. 1760 कामं आहेत ना, त्या 1760 कामासाठी माझ्याकडे 1760 माणसं आहेत. किंवा साहिलच्या लग्न कार्यामध्ये तुमचा हातभार लागायची काही गरज नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. नाही साहेब, काळजी कशी करू नको, एवढं मोठं लग्न कार्य आणि समर्थ आहे ना तुमच्या समोर. मी सगळं निभावून नेन, कळलं? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निघा. ठीक आहे साहेब, आता तुम्ही म्हणताच आहात तर वास्तविक मी फार चांगल्या उद्देशानं इथं आलो होतो, चांगला हेतू होता. पण आता काय, जातो बापडा. हो नाही निघा, नाही खरंच तुम्ही निघा. आणि हे बघा, पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न करू नका. निघा. म्हणजे ऑफिसमध्ये भेटलं तर चालेल का साहेब? पारखे माफ करा, पण ते हॉटेल मधली खोली वगैरे जर बुक करायची झाली तर कोण सांभाळून बोला? कळलं? रागावू नका साहेब, पण इतक्या वर्षांची साथ संगत अशी पटकन कशी सुटेल? जे काही बरे वाईट होतील ते सगळे परिणाम आपणही भोगावेत या उद्देशानं मी आलो होतो. आणि संध्याबाईचा पत्ता पारखे, त्या दिवशी तुमच्या डोक्यावर फक्त मी रिव्हॉल्वर लावलं होतं, यावेळेस ते रिकामा करेन. कळलं? पुन बघायचं पुन. नाही सर, तरी सुद्धा साहेब काही काम असलं तर. आता निघा आणि लक्षात ठेवा, पुन्हा जरी इथं तुम्ही आलात ना तर इथून जिवंत जाणार नाही तुम्ही. आपल्या जीवाची काळजी असेल ना ते घेऊ नका. साहिल साहेबांना माझे आशीर्वाद सांगा. येतो साहेब. शंकर. जी साहेब. हा पारखी जर इथे आला पुन्हा तर त्याला इथपर्यंत येऊ द्यायचं ना. कळलं? इथनं दारातनच बाहेर काढायचं, धक्के मारून. नेक्स्ट.